मी इयत्ता नवीत शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री धारेश्वर हायस्कूल दिवशी खुर्द. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढा अट्टहास केला, आज दुर्दैवाने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम हे माँसाहेब जिजाऊंच्याच नावाने आहेत, याचा विचार आपण करतो का? मग गळीवरून काय येतं? जिथं आपण आपल्या आई वडिलांना जगापेक्षा जास्त सुख दिलं पाहिजे तिथं आपण त्यांना भीक मागायला पाठवतो. अहो, बाहेरच्या देशात पोराला शेंबूड काढायची अक्कल आली की बापाला म्हणते, डॅडी डॅडी दिस इज माय रूम, नो डिस्टर्ब मी, माय लाईफ माय स्टाईल, मी माझ्या पद्धतीने जगणार, मला डिस्टर्ब करायचं नाही. पण भारतात तसं नाही. भारतात एखादा पोरगा शाळेतून घरी आल्यावर त्याचा बापाला लिहिता वाचता येत नाही, बापाला काही काहीच येत नाही, तरी बाप मोठ्या तोऱ्यात पोराला विचारतो, पोरा मास्तरानं काय शिकवलं, पोरा मास्तरानं काय शिकवलं. बापाला पोराला माहित आहे बापाला काहीच येत नाही, तरी पोरगा बापाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी बापाला म्हणतो, बाबा गुलू गुलू रॅप्स म्हणून दाखवतो. आणि बाप त्याला ते ऐकून त्याला खूप समाधान होतं. म्हणूनच म्हणते, सगळी नाती नकली असतात. वेळ आली की साथ सोडतात. आयुष्यात दोनच नाती खरे असतात, एक आईच्या मायेचा हात आणि दुसरी बापाची साथ आयुष्यभर सोबत असते. म्हणूनच म्हणते, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. गणपतीच्या काळातला एक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहित आहे. जेव्हा परिक्रमा करायची वेळ आली तेव्हा कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर बसून निघून गेले. पण गणपती बाप्पांना परिक्रमा करायची होती, प्रदक्षिणा करायची होती. त्यांनी प्रदक्षिणा न करता महादेवा पार्वती यांच्या भोवती फेऱ्या घालून आपली प्रदक्षिणा पूर्ण केली व जगातील सर्वात मोठं पुण्य आपल्या पदरात पाडून घेतलं. जाता जाता एवढंच बोलेन